पावसाळा भरपूर झाला असला तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ गावाला आज देखील पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जिकडे तिकडे ओढे नाले तुडुंब भरले असले तरी यत्नाळ गाव अद्याप तहानलेलाच दिसून येत आहे. या गावाला आज देखील पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू आहे. गावात आजही लोक आपल्या घरासाठी पावसाच्या छतावरील पाणी भरून ठेवत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. सध्या दररोज पाऊस पडत असल्याने घरासाठी पत्र्यावरील पावसाचे पाणी भरून ठेवत असल्याने तेवढीच पायांना पायपीट करण्यापासून उसंत मिळाल्याचे वत्सलाबाई माने यांनी सांगितले. वापरायला नव्हा इथं तिथं नव्हतं. ते पत्र्यास पाणी धरा, वरला पावसाच पाणी धरा, सवळा अपशाच आणायचं वापरायला. किती दिवसापासून असं चाललं? आता लई दिवस झालं असंच आहे. 7-8 महिन्याच्या वरीस होत आला. आता पाण्याच हैराणच आहे. गावाला पाणीच पाहिजे आणि काय प्यायला. पाण्याच हैराण आहे, वापरायचंच नका. सध्या गावाच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत जेवढा पाणी साठा होता तेवढे पाणी आठवड्यातून एकदा सोडले जाते. जेव्हा हे पाणी नळाला येते गावात जिकडे तिकडे पाणी भरण्यासाठी लोकांची एकच धावपळ चाललेली दिसून येते. गत 7-8 महिन्यांपासून या गावाला पाण्याचा प्रश्न भेडसावत असून सध्या पिण्यापुरते टँकरने पुरवठा केला जात असला तरी वापरण्यासाठी पावसाचे हातपंपावरून इतरांच्या शेतातून पाणी आणावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. काय परिस्थिती आपल्या गावात पाण्याची? पिण्याचं पाण्याचं पण लई त्रास आहे आम्हाला. रोज शेताला जायचं का, घरात स्वयंपाक करायचं, कामाला जायचं, पाणी आता काय पाणीच नाही. टँकर बंद होऊन आता 15-20 दिवस झालं. पिण्याचं पाण्याचं पण टंचाई आम्हाला त्रास आहे. वापरायला पण पाणी रोज हे नाही. कसं करायचं, कामाला जायचं का पाणी भरायचं? पाण्याची समस्या आहे. बोरनं हापशानं कमीत कमी 20-25 हात मारल्यावरच पाणी येतं. ते पण पाणी पिवसर येते, पिण्यायोग्य लायक नाही आहे. ते म्हणायचं म्हणजे काय, तरीही ह्या गावातलं बापूनच लीड दिलेलं आहे. म्हणायचं म्हणजे काय, मी बापूचेच कार्यकर्ते. म्हणायचं म्हणजे काय, तरी पण एवढं समस्या आहे. तरी पण ह्या गावाने बापूने दत्तक घेतलेलं आहे. म्हणायचं म्हणजे काय, दत्तक घेतलेल्या गावाला पण एवढं समस्या आहे. इतर गावाची किती समस्या असेल? पाणी आपण दुसऱ्याच्या शेतात ना आणतो. मालक घेऊन जा म्हणलं तरच पाणी मिळणार आहे, नाहीतर नाही आहे प्यायला पाणी म्हणत. तरी पण आपले लोकप्रतिनिधींनी टँकर चालू करावी ही माझी इच्छा. गावाजवळ एक हातपंप आहे, परंतु सदर हो हातपंपाची पाणी पातळी खालवली असून या हातपंपातून पिवळसर पाणी येत असल्याने केवळ कपडे धुण्यासाठी याचा वापर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्यासाठी गावातील आबालवृद्ध सारे पाणी भरण्याच्या कामात गुंतलेले दिसून येत आहेत. दिवाळी सुट्टी असली तरी शाळकरी विद्यार्थी सायकलवरून पाणी भरण्याच्या कामात गुंतलेले दिसून येत आहेत. गावातील प्रत्येक घरापुढे पावसाचे पाणी भरून ठेवण्यासाठी पाण्याचे पिंप, घागरी, टाक्या ठेवलेल्या पाहावयास मिळत आहेत. तालुक्यात 99% पाऊस झाल्याचे बोलले जात असले तरी यत्नाळ भागातील विहिरी, बोर यांच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने यत्नाळ गावात शासनाचा टँकर सुरू असून यत्नाळ अद्याप तहानलेलाच आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नसल्याने अद्याप जलस्रोतांची पाणी पातळी वाढली नाही. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाला आहे, मात्र हे पाणी जमिनीत मुरून पाणी पातळी वाढण्यासाठी आणखीन काही दिवस यत्नाळकरांना पाण्यासाठी पायपिटीचा सामना करावाच लागणार आहे.